बातमी आहे शिक्षक पात्रता परीक्षे संदर्भातला आणखी एक धक्कादायक खुलासा. झी 24 तासनं सातत्यानं ही बातमी लावून धरलेली आहे. TET मध्ये आता आणखी एक पुढे आलेली आहे माहिती. पास असून सुद्धा 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. शिक्षक पात्रता घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांची तपासणी करताना सायबर पोलिसांच्या हाती ही माहिती आली आहे. आत्मविश्वास नसल्यानं पास होण्यासाठी या शिक्षकांनी लाच दिली आणि त्यामुळे या शिक्षकांनाही पात्र परीक्षार्थींच्या यादीमधून वगळण्यात आलं. महत्वाची बातमी, TET संदर्भातले रोज अनेक नवीन या घोटाळ्यातले खुलासे पुढे येत आहेत आणि आणखी एक यातली धक्कादायक बातमी, शिक्षक पात्रता परीक्षेत ही धक्कादायक माहिती समोर येते. ती म्हणजे पास असून सुद्धा 21 शिक्षकांनी पात्रतेसाठी पैसे दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी पुण्यामधून थेट आपल्याशी जोडले गेले आहेत आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी. सागर, अत्यंत धक्कादायक आहेत, पास झाले असून सुद्धा त्यांना पात्रतेसाठी पैसे द्यावे लागलेत, काय नेमकं हे सगळं झालेलं आहे? अनेकी शिक्षक पात्रता परीक्षा ही सर्वांसाठी कंपल्सरी होती आणि त्यामध्ये अनेक शिक्षकांना आपल्या नोकऱ्यांची भीती होती. जर ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झाली नाही तर नोकऱ्यांवरती गदा येणार होती. मात्र स्वतःची पात्रता असतानाही त्यांना आत्मविश्वास नव्हता. आत्मविश्वास नसल्यामुळे या 21 शिक्षकांनी पैसे दिले होते. OMR सीटमध्ये त्यांनी गुण वाढून घेण्यासाठी हे पैसे दिल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी या सर्वांची पडताळणी केली. यामध्ये हे पात्र असूनही त्यांनी पैसे का दिले तर असं माहिती समोर आली की त्यांचा आत्मविश्वास नव्हता आणि हे सर्व 21 शिक्षक सध्या सेवेमध्ये आहेत. हे 21 शिक्षक आत्मविश्वास नसलेले झालेले आहेत आणि असे किती शिक्षक असतील की त्यांनी पात्र होण्यासाठी पैसे दिलेले असतील? जर शिक्षकांनाच आत्मविश्वास नसतील तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असाही प्रश्न उपस्थित होतो. या सर्वांवरती ज्या यांच्या याद्या आहेत त्या शिक्षण परिषदेला परीक्षा परिषदेला पाठवण्यात आलेल्या आहेत. पुढील कारवाईसाठी काही अवधी बाकी आहे. काही दिवसामध्ये या सर्वांवरती कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नवीन दर्जेदार शिक्षक सेवेमध्ये येतील. अनुपमा, निश्चित अशी आपण आशा करूया. सागर, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मात्र अनेक वेगवेगळे खुलासे पुढे येत आहेत आणि एकंदरीतच TET घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे तेही आपण दररोज या वेगवेगळ्या खुलास्यांमधून पुढे आणतोय. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. छत्रपतींचा विचार म्हणजे